राजकारण, पण याच ठाकरे घराण्याला कलेचा सुद्धा वारसा लाभलाय आणि हाच वारसा आता पुढे घेऊन येते ती म्हणजे उर्वशी राज ठाकरे. उर्वशी, तुझं आयबीएन लोकमत मध्ये खूप खूप स्वागत. आणि खर तर उर्वशी बरोबर आपण गप्पा मारणार आहोत, कारण एकतर नवरात्री आहेत, त्यामुळे सगळ्यांना आधी नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला दोघींना सुद्धा नवरात्रीच्या शुभेच्छा. आणि या नवरात्रीच्या निमित्तानच नवदुर्गेला, या नवदुर्गेला आपण भेटणार आहोत आणि तिच्याशी गप्पा मारणार आहोत. तर सगळ्यात आधी आज मला सगळ्यांना सांगायला आवडेल की उर्वशी आपला स्वतःचा ब्रँड घेऊन येते आणि उर्वशीला साथ दिली ती म्हणजे तिची मैत्रीण मिताली बोरुडेनं. मला दोघींनाही नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. सगळ्यात आधी मी उर्वशी तुझ्यापासून सुरुवात करते. एक तर जसं मी म्हटलं की नवरात्री आहे आणि या नवदुर्गेचं नवीन क्षेत्रात हे एक नवं पाऊल आहे, तर मुळात फॅशन डिझायनिंगकडे वळावे. तर घरामध्ये आजूबाजूला राजकारण आणि अशा वेळेला फॅशन डिझायनिंग, ही एक संकल्पना, ही थॉट्स कुठून आली? मी लहानपणापासूनच, मला पॉलिटिक्समध्ये एवढा काही इंटरेस्ट नव्हता, मी घरी चालू असतं पण, आणि मला ऑलवेज ड्रॉइंग आणि अशा गोष्टीमध्ये इंटरेस्ट होता. सो लहानपणापासून स्केचिंग करत बसायची मी. सो ते डेव्हलप होत होत ह्याच्यात जास्त इंटरेस्ट आला. सो मी हे केलं. जसं तू म्हणालीस की राजकारणात लहानपणापासून इंटरेस्ट नव्हता, पण एक गोष्टीमध्ये साम्य आहे, स्केचिंग. पण बाबा कॅरिकेचर जास्त करतो. मी प्रयत्न केलाय थोडा करायला पण माझं जमलं नाही, पण हे मला माझा हे फॉल्ट आहे. सो मी हे केलं, मी स्केचिंग डिझायनिंग, सो मी त्याच्यात जास्त इन्क्लाइंड होती. तू आता एक स्वतःचा ब्रँड घेऊन आली आहेस. तुझं ब्रँड जे नाव आहे ज्या ब्रँडचं ते आपल्याला ऐकायचं आहे, पण मीच एक तुला ब्रँड नेम देऊन टाकते, यू अँड मी. आम्हाला असे खूप ऑप्शन आहेत, उर्मी आणि अशी, पण आम्हाला द रॅक हे खूप आवडलं. द रॅक. मिताली, तू सुद्धा उर्वशीला साथ देतेस, त्यामुळे एकतर दोघींची छान मैत्री आहे, तर या मैत्रिणींनी मिळून हा एक नवीन ब्रँड एस्टॅब्लिश करणं, हे नवीन प्रोडक्ट लॉन्च करणं एक दडपण होतं का? कारण उर्वशीच्या मागे एक ठाकरे सुद्धा, तिचं एक फॅमिली बॅकग्राऊंड आहे, नाव लागलेलं आहे, आणि आपल्याला आता नवीन काहीतरी करायचं आहे, तर याचं दडपण होतं? नाही, असं नॉट ऍक्च्युली. म्हणजे असं इट्स वॉज, ती माझी आधीपासून मैत्रीण आहे आणि आम्ही आधी मैत्रीण होतो. आम्ही त्या प्लॅन पण नव्हतं केलं की आम्ही असं एक ब्रँड उघडणार आहे, असं इमॅजिन पण नव्हतं केलं. आणि नंतर मग सर असं मी डिसाईड केलं की दोघांना इंटरेस्ट आहे फॅशनमध्ये, सो वाय नॉट स्टार्ट अ ब्रँड. आणि अशी असतात जे दोन, यु नो, दोन डिझायनर एकत्र येऊन एक ब्रँड उघडतात. तर तसं आम्ही ठरवलं की एक फ्रेंड्स पण आहे आम्ही, तर मग इट विल कम्फर्टेबल पण असणार, आमचे डिझाईन्स आर मॅचिंग. मग आम्हाला असं वाटलं की करूया. फॅशन डिझायनर म्हटलं की ना सगळ्या सर्वसामान्यांना बेसिकली असं वाटतं की अरे बापरे, खूप महागड असणार, किंवा फॅशन डिझायनर म्हटलं की हे आपल्या बजेटमधलं नाहीये. पण तुमचं जे काही कलेक्शन मी सुद्धा पाहिलेलं आहे, तर मला असं अजिबात वाटलेलं नाही. हो नाही, आमचं खूप असं अफोर्डेबल आहे, मी एकदम एक्सपेन्सिव्ह नाही, प्लस आम्ही जस्ट स्टार्ट केलंय. सो मी असं, आम्हाला पण असं बरोबर नाही वाटत की जे स्टार्ट आहे आणि वी आर जस्ट, यु नो, पुटिंग एनी प्राइस ऑन इट. सो आम्ही पण नॉर्मल प्राइसेस, रिझनेबल प्राइसेस लावले. प्रत्येक डिझायनरचं एक वेगवेगळं वैशिष्ट्य असतं, त्यांच्या कलेक्शनमध्ये एक नाविन्य पाहायला मिळतं, किंवा काही जण एखादी गोष्ट कॉमन असते ती त्यांच्या प्रत्येक कलेक्शन, प्रत्येक डिझाईनमध्ये असते. तसं तुम्ही तुमच्या डिझाईनमध्ये काही ठेवलं? तसं ॲक्च्युली एवढं नाही आहे, म्हणजे असं सिग्निफिकंट, पण आमच्याकडे आमची एक स्टाईल दिसून येते की कपड्यात रिफ्लेक्ट करते ती, पण नॉट असं एकदम स्पेसिफिक असं काही नाही आहे. आम्ही आमच्या सीझनच्या अकॉर्डिंग जातो, जसं आणि जसं लोकांना लागतं, क्राऊडला कसं काय पाहिजे असतं, व्हॉट इज इन स्टाईल, ते सगळं बघ, स्टडी करून आम्ही मग आमचे डिझाईन्स बनवतो. आम्ही लास्ट टाइम एक एक्झिबिशन केलं, त्यातनं आम्हाला खूप शिकायला मिळालं, ते आमचं फर्स्ट एक्सपिरियन्स होतं. सो त्यातनं आम्हाला कळलं की लोकांना काय आवडतं, काय नाही आवडत. सो डिपेंडिंग ऑन दॅट आम्ही पुढचं कलेक्शन केलं, प्लस आता नवरात्री, दिवाळी वगैरे सेलिब्रेशन आहेत, सो वी मेड इट मोर फेस्टिव्ह. सो आता लास्ट टाइम थोडे ड्रेसेस वगैरे पण होते, सो दिस टाइम इज ओनली असं इंडो वेस्टर्न किंवा इंडियन असे. हां, सो असे कपडे. जेव्हा फर्स्ट एक्सपो होता त्यावेळेला
थोडं नर्वसनेस किंवा एक एक्साइटमेंट काहीतरी फिलिंग्स असतील ना, ओ बटरफ्लायज इन स्टमक? हा, थोडं एक्साइटमेंट होतं, नर्वसनेस पण, की काय माहिती, खूप मोठे मोठे ब्रँड्स पण होते. सो आमचा स्टॉल नॉर्मल एकदम सगळ्यात छोटा होता, सो वी वर स्केअर्ड की कोण येईल कोण नाही येणार, पण रिस्पॉन्स खूप चांगला होता. ऑब्विसली मी आमचे फॅमिली वगैरे पण इन्व्हाइट केले, पण वेन अनोळखी लोक येत होते बघायला आणि ते घेत होते कपडे, दॅट वॉज व्हेरी लाईक दॅट वॉज अ गुड एक्सपिरियन्स की ते पण येत आहेत. ते अप्रिशिएट करत होते सगळं, की तुमची प्रायसिंग चांगली, तुमची फिनिशिंग इज गुड, स्टाईल, डिझाईन, एव्हरीथिंग देअर, मग ते जास्त इम्पॉर्टंट होतं आम्हाला वाटलं असं एक्सपिरियन्स. पूर्वशी आपण जेव्हा पाहतो, मी खरं तर आपल्या इंडस्ट्रीमध्ये खूप सारे फॅशन डिझायनर आहेत आणि प्रत्येक फॅशन डिझायनरचं ना एक स्वप्न असतं की बॉलिवूड हॉलिवूडसाठी आपण हे डिझाईन आपलं गेलं पाहिजे, असं काही तुझ्या माइंडमध्ये असे काही थॉट्स आहेत का, किंवा असं पुढे काय करणार आहे? मग ऑब्व्हियसली आता जर आमचं डिझाईन जर कोणाला कुठच्या सेलिब्रिटीला आवडलं, दॅट बी क्रेझी, मी खूपच आवडेल. सो या, मी ऑब्व्हियसली आवडेल मला जर असं पुढे जाऊन, पण ऑब्व्हियसली पण लेट्सी, तर झालं तसं तर चांगलंच आहे. पर्टिक्युलर नेम, की कारण प्रत्येक डिझायनरचं एक ड्रीम असतं कुठल्या तरी एका सेलिब्रिटीसाठी आपण डिझाईन करावं. करीना कपूर, झिरो फिगर नाही कशी पण, लाईक राईट नाऊ ऑल्सो फॉर यू कटरीना कैफ. आय थिंक इंडियन फॅशन शोमध्ये मनीष मल्होत्रा, किंवा मला साब्यसाची आवडतो इंडियन फॅशन शोमध्ये, म्हणजे इंडियन फॅशनमध्ये ही इज लाईक राईट नाव देअर, लाईक त्याची डिझाईन्स एकदम. मनीष मल्होत्रा असं नाही, किंवा अनामिका खन्ना पण, तिचे पण ड्रेसेस खूप आणि तिचे खूप डिफरंट असतात. पण या सगळ्यामध्ये ना एक गोष्ट मी आम्ही कायम बघत आलोय, उर्वशीला तिच्या आईचा खूप सपोर्ट असतो प्रत्येक गोष्टीमध्ये. तर ज्यावेळेला फर्स्ट एक्सपो असेल किंवा हे सगळं सुरू केलं तुम्ही इतक्या सगळ्या वर्कर्स बरोबर घेऊन काम करणं, तर त्यावेळेला आईची मदत कशी? खूप होती, म्हणजे ईच स्टेपला ती दरवी असायची, म्हणजे सोर्सिंग असो किंवा मी काय प्राइसिंग, प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, इवन मी असे जर कॉन्टॅक्ट तिची काय असते तर ती मी नो शेअर करते, किंवा इफ शी हॅज एनी फ्रेंड्स जे ह्या फील्डमध्ये आहेत तर त्यांची हेल्प मी वगैरे देते. सो इट्स व्हेरी हेल्पफुल, मी दर एव्हरी स्टेपला ती होती. आणि बाबांकडनं? बाबा पण असतो, पण तो बिझी असतो, पण तो एक्झिबिशनला आलेला, सो दॅट वॉज दॅट वॉज अ लॉट फॉर मी. जेव्हा मुलीचं हे एक्झिबिशन बघून काय रिॲक्शन होते? काय नाही, बाबा आला तेच खूप मोठी गोष्ट होती. सो आला आला त्यांनी मला पहिला प्रश्न विचारला की कुठून आणलेत कपडे. सो आय थिंक दॅट वॉज की मी प्रॉब्ली त्याला आवडले असते, सो ही डिडंट बिलीव्ह की आम्ही असं काहीतरी केलं आहे. सो ही वॉज लाईक की कुठून आणले, मला वाटत नाही तुम्ही बनवले ते वगैरे. सो दॅट वॉज फनी, पण हा तोच आला तेच खूप माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. तुला राजकारणात इंटरेस्ट किती, तू कधी येणार? मला तरी काही संबंध नाही किंवा मी पुढे जाऊन, मला इंटरेस्ट असायचा पण नॉट इन लाईक द मेन थिंग, असं इव्हेंट ऑर्गनायझिंग वगैरे त्याच्यात मला इंटरेस्ट असायचा, क्रिएटिव्हिटी, पण नेव्हर इन द पॉलिटिक्स किंवा असं ह्याच्यात काही नव्हता. आय थिंक आम्ही विचार करतो की आमच्यासाठी काय कम्फर्टेबल असेल, किंवा इव्हन डिझाईन करताना आम्ही विचार करतो की आम्ही काय घालू किंवा असं, मी अशा गोष्टींचा विचार करतो. सो तेच, मी आता फॅब्रिक जर तिचं फील असं रफ असेल, हा सुज नॉट दिस. पत्रकारांनी पण विचारलं असेल किंवा इतर लोकांनी सुद्धा विचारलं असेल, उर्वशी तुला राजकारणात इंटरेस्ट किती, तू कधी येणार, या सगळ्या गोष्टी, पण आता या सगळ्या गोष्टींकडे पाहिल्यावर कदाचित हसायला येत असेल, कारण तू तुझ्या माइंडमध्ये ऑलरेडी डिसाईड केलं असेल मला पुढे काय करायचं. हो खरं आहे, पण मी ऑलवेज ज्यांनी पण मला विचारलं तेव्हा मी त्यांना स्ट्रेट सांगायची की काही मला तरी काही संबंध नाही किंवा मी पुढे जाऊन, मला इंटरेस्ट असायचा पण नॉट इन लाईक द मेन थिंग, असं इव्हेंट ऑर्गनायझिंग वगैरे त्याच्यात मला इंटरेस्ट असायचा, हा क्रिएटिव्हिटी, पण नेव्हर इन द पॉलिटिक्स किंवा असं ह्याच्यात काही नव्हता. सो नाव होपफुली सगळ्यांना माहिती असेल की आता काही स्कोप नाही आहे आता ह्याच्यातच फ्युचर. बरं, पण मग आता बाबांसाठी काही कलेक्शन डिझाईन करणार की नाही,
बाबा तर कुर्त्यांमध्ये आम्हाला जास्त करून दिसत असतात, तर उर्वशीचा ब्रँड उर्वशीचा कलेक्शन? नाही, तो बोलत असतो की मला काहीतरी कुर्ता वगैरे डिझाईन करून दे, पण तो युजली प्लेन कलर्स आणि असं, मला माहिती त्याची स्टाईल खूप चांगली असो, मला त्याच्यात काय असं चेंज नाही करायचं, मी जरी काय केलं तर थोडं असं फार काहीतरी करेन. तुझा ड्रेस आईने घातला असेल तर तिला सुद्धा एक प्राऊड फील झाला असेल, तिची सुद्धा काही वेगळी रिॲक्शन तुला मिळाली असेल? अजून तरी तिने कलेक्शन मध्ये काही घातलं नाही, पण दिस टाईम मे बी, कारण लास्ट टाईम जसं मी बोलली तसं खूप आम्ही साईजेस मध्ये टीनेजर्स आणि ह्याच्यावर आम्ही फोकस केला, सो दिस टाईम दिस इज फॉर लाईक माय मॉम दे लाईक यु नो ओल्डर वुमेन, सो प्रॉब्ली दिस टाईम ती काहीतरी असं घालेल. सोलची नवरात्र आहे, त्यामुळे नवरात्रीच्या निमित्ताने तुम्ही आत्ता जे कलेक्शन बनवलं आहे, 10 तारखेला तुमचं एक नवीन एक्सपो सुद्धा आहे, अर्थात सगळ्यांना यायला आवडेल आणि तुमचं कलेक्शन पण बघायला आवडेल, पण त्यासाठी तुम्ही वेगळं काही डिझाईन केलंय का, किंवा हे जे कलेक्शन आपण पाहतोय तर नवरात्रीच्या निमित्तानं काय आहे यामध्ये? सो इट्स बेसिकली इंडो वेस्टर्न आहे, सो लाईक नॉर्मली नवरात्री किंवा दिवाळीमध्ये साड्या वगैरे, दिस इज मोर कम्फर्टेबल, साड्या वगैरे प्रॉब्ली एवढ्या कम्फर्टेबल नसतात टू गो आउट एनी वेअर, सो दिस इज लाईक मेड अ लाईन विच इज लाईक इंडियन इंडो वेस्टर्न प्लस कम्फर्ट. पण आता तुम्ही जेव्हा हे जे मटेरियल आहेत हे जेव्हा तुम्ही सिलेक्ट करता, एकतर ना अनेकांना माहित नसतं की आपण फॅशन म्हणजे नेमकं काय किंवा कुठलं मटेरियल घालावं कोणतं नाही घालावं, तर या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही कसं बघता जेव्हा इतरांसाठी ड्रेस डिझाईन करता? आय थिंक आम्ही विचार करतो की आमच्यासाठी काय कम्फर्टेबल असेल, किंवा इव्हन डिझाईन करताना आम्ही विचार करतो की आम्ही काय घालू किंवा असं, म्हणजे अशा गोष्टींचा विचार करतो. सो तेच म्हणजे आता फॅब्रिक जर इफ जर त्याचं फील असं रफ असेल, हां सुट नॉट दिस, आता याचं फील नाही. दिस फॅब्रिक मी असं आता दिस थिंग दिस इज समथिंग दॅट आय वुड वेअर, म्हणून मी आता हा फॅब्रिक घेतला, प्लस इट्स व्हेरी मी असं दिसायला खूप बोर्ड आहे आणि फ्लोई आहे. पण हे कोणतं फॅब्रिक आहे? म्हणजे मोस्टली हे इंडियामध्ये मिळत नाही. ओके, नाही इम्पोर्टेड आहे. हा इम्पोर्टेड आहे, म्हणजे ते जे लिनन आहे कॉमन फॅब्रिक नाही आहे. ओके, दिस इजिली अवेलेबल आहे. आणि साधारण याची रेंज काय, किती पासून किती पर्यंत आहे? 4,000 to 7,000. ओके, म्हणजे अगदीच नॉर्मल नॉर्मल आहे. 10,000 च्या आत आहे सगळं, नथिंग बियॉन्ड. हे खूप मोठं दिसतंय ऍक्च्युली, घातल्यावरती अकॉर्डिंग टू साईज प्रॉपर फिट होतं, आता माझ्या साईजला खूप मोठं आहे, इट्स लार्ज. तुला स्वतःला ड्रेसिंग करायचं झालं तर काय आवडतं, कोणत्या स्टाईलचे कपडे जास्त आवडतात? मला असे इंडो वेस्टर्न आय विल गो फॉर इट एनी डे, किंवा असं वेस्टर्न पण इट्स अ इंडियन लुक पण येतो, कारण का दॅट्स आर कल्चर, तशा अकॉर्डिंग आय मिक्स अँड वेअर समथिंग, सो दॅट्स वाय वी हॅव आमच्याकडे एक अजून एक ग्रे घालू, सिम्पल आहे पण व्हेरी एलिगंट असा, कलर्स ऑल्सो कलर सोबर आहे अँड दे आर फ्लोरल, आणि मग असं सिम्पल आहे. इव्हन टेल कट तुम्ही त्याला दिला ना, जे सध्या खूप ट्रेंड मध्ये पण आहे. माझ्या मापून असा हाय आणि साईज असं कट्स आहेत वेगळे, सो पॅटर्न पण येते अशी सिम्पल मध्ये, पण अशी सिल्वेट्सला डिफरंट कट्सनी रिच. बरं, तुला उर्वशी साधारण कोणते कप मे काय ड्रेसिंग आवडतं, जीन्स ऑर ट्रेडिशनल? ऑब्विसली ट्रेडिशनल डेफिनेटली आवडतंच मला, आता एव्हरी डेला ऑब्विसली जीन्स किंवा लेगिंग्स वगैरे, पण आय लाईक मला असं इंडियन वगैरे घालायला खूप आवडतं, साडी नाही पण असे आय लाईक आय प्रिफर समथिंग लाईक दिस, म्हणजे जस्ट पुट इट ऑन आणि कम्फर्टेबल, म्हणजे जसं बाहेर जाऊन असं थोडं असं हे इथून मिस झालं पण दिसतं, पण आपण कम्फर्टेबल पण असतो. सो
सगळं ह्या ड्रेसमध्ये आम्ही थोडं मिक्स अँड मॅच करायचा प्रयत्न केला. सो लाईक एकची कली हे कली फॅब्रिक कली पॅटर्न अटॅच याला आणि ह्यालाच ऑल्टरनेटिव्ह हे हा वेगळा पॅटर्न आहे सेम फॅब्रिक्स. सो दिस इज लाईक अ डिफरंट. सो हे असं साईडला फुल पॅनल एकच आहे आणि इथे असे प्लीट्स आहेत थोडे. सो इवन दिस लुक्स व्हेरी नाईस. हे असं म्हणजे आपलं हे सगळे प्रिंट्स असे सध्या असे वेगळे आहेत अॅनिमल किंवा बर्ड प्रिंट एनी डे असे म्हणजे वेगळे आहेत आणि कधी चांगले दिसतात असे आणि विविध कलर्स आणि आम्हाला असे ब्राईट असे कलर्स आवडतात. हे मटेरियल पण मला असं वाटत नाही की अगदीच मिळत असेल, फारच युनिक दिसत आहे. आमचे डिझाईन असे खूप सिम्पल सोबर आहेत. सो लाईक हे पॉपअप कलर खूप त्याच्यात चांगलं दिसतं असं खूप उठून दिसतो त्याच्यावर. आणि या पुढचं तुमचं पाऊल काय असणार आहे, कोणत्या आणखीन काय ठरवलंय की याच ब्रँडला घेऊन काय काय करायचं? आता बघू, आता मोस्टली आम्ही ऑनलाईन स्टोअर वगैरे काही चालू करू अँड इफ पुढे अजून एक्झिबिशन्स वगैरे असेल तर ते पण डेफिनेटली त्याच्यात पार्टिसिपेट करू. इनफॅक्ट ही खूप चांगली कॉन्सेप्ट आहे कारण आजकाल आपल्याला सगळ्यांना ॲपवरून घर बसल्या सगळं ऑर्डर करायचं असतं. सो आजकालचं जनरेशन इवन मी ऑनलाईन शॉपिंग जास्त करते. आय डोंट लाईक गोईंग आउट आणि शॉपिंग वगैरे. सो आय थिंक की ऑनलाईन स्टोअर वुड बी अ व्हेरी गुड आयडिया. सो आम्ही ते वी वर्किंग ऑन दॅट नाव. हे सगळं तुम्ही करताय, हे करत असताना तुमचं कॉलेज सुद्धा सुरू आहे, त्यामुळे फॅशन डिझायनिंगचा कोर्स आय गेस संपलेला नाहीये ना, त्यामुळे वर्कर्सकडनं हे सगळं करून घेणं, एक्सपो, त्यानंतर इतर तुमचं फॅशन शोची तयारी, मॅनेज कसं होतंय दोघींचं? आय थिंक आमचे दोघांची आई खूप हेल्प करतात. प्लस आम्ही कॉलेजनंतर किंवा कॉलेजच्या आधी टेलरकडे येऊन त्यांना समजून जातो. मग ॲट द एंड ऑफ द डे वी जस्ट कम आणि मग बघतो की कसंच नीट सगळं झालं आहे ना. सो तसं झालं आणि प्लस कॉलेजचं पण फॅशन शो चालू आहे. सो ते त्याचं पण वेगळं चालू आहे. प्लस हे सगळं तसं हेक्टिक होतं पण मॅनेज, ट्राय टू मॅनेज दोन्ही गोष्टी एकत्र. यालाच म्हणतात खरं दुर्गेचं रूप, कारण प्रत्येक गोष्टीला सामोरं जाणं आणि त्यातनं मार्ग काढणं आणि असं नवीन काहीतरी सादर करणं हीच आहे आमची आजच्या भागाची नवदुर्गा.